नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आत्ता नवी विषयक गणित भाग दोन त्यामधील घटक पाचवा जो आहे चौकोन त्यातील सरावसंच पाच पॉईंट तीन मधील प्रश्न एक ते तीन व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बिलच्या आयोकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळते चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा चौकोन ए बी सी डी या आयताचे कर्ण ओ मध्ये छेदतात जर ए सी बरोबर आठ सेंटीमीटर तर बी ओ बरोबर किती जर कोण सी ए डी बरोबर पस्तीस अंश तर कोण ए सी बी बरोबर किती ठीक आहे पहिल्यांदा आकृती काढली बघा बघा हा जो चौकोन आहे ए बी सी डी हा चौकोन काय आहे आयत आहे आणि त्याचे जे कर्ण आहे ते या ठिकाणी ओ मध्ये छेदतात ची लांबी त्यांनी दिली आहे आठ सेंटीमीटर आपल्याला ची लांबी विचारलेली आहे आणि हा जो कोण सी एडी आहे त्याचं माप त्यांनी पस्तीस अंश दिलेला आहे या ठिकाणी आणि आपल्याला विचारले कोणाचं माप कोण एसी च अतिशय सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा चौकोन एबीसीडी हा आयत आहे हा दिलेला आहे आयताचे कर्ण एकरूप असतात कोकोनांचे जे गुण गुणधर्म आहेत त्यानुसार आयताचे गुण गुणधर्म जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कोण हा काटकोन असतो समूख बाजू एकरूप असतात आणि आयताचे कर्ण जे आहेत ते एकरूप असतात तर हा गुणधर्म आहे म्हणून एसी हा जो एसी कर्ण आहे त्याची जेवढी लांबी असणार आहे तेवढीच बीडी या कर्णाची असणार आहे कारण आयताचे कर्ण एकरूप असतात एसी बरोबर आठ सेंटीमीटर आहे दिलंय ना म्हणून बीडी बरोबर किती येणार आठ सेंटीमीटर का एसी बरोबर बीडी एसी त्यांनी आठ सेंटीमीटर दिले म्हणून बीडी बरोबर आठ सेंटीमीटर आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात हा एक आयताचा गुणधर्म की आयताचे जे कर्ण आहेत ते परस्परांना दुभागतात म्हणजेच काय त्या कर्णाचे दोन समान भाग करतात म्हणजे हा जो कर्ण एसी आहे त्याचे दोन समान भाग जे आहेत ते या बीडी कर्णाने केलेले त्याला दुभागल्यामुळे आणि हा जो बीडी कर्ण आहे त्याचे दोन समान भाग केले कुणी या करण एसीने त्यांनी दुभागलंय म्हणून बरोबर आहे म्हणून ओए ची गी लांबी किती असणार आहे ह्या ओसीच्या लांबी इतकीच असणार आहे आणि ती किती असणार आहे तर ही जी ची लांबी आहे त्याच्या निम्मी म्हणजे एक छेद दोन एसी एसीला दोन्ही भागलं की तुम्हाला ओए ची लांबी मिळेल आणि तीच असणार आहे ची लांबी म्हणून बघा ओए बरोबर ओसी बरोबर एक छेद दोन एसी हे मिळालं पहिलं व ओबी आता ही जी ओबी आहे ची लांबी किती असणार आहे या ओडी इतकीच असणार आहे आणि ती किती असणार आहे तर एक छेद दोन बी बरोबर आहे या बीडीच्या निम्मी हे दुसरं तसेच एसी बरोबर बीडी बरोबर आठ सेंटीमीटर ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी ची असणार आहे आणि ती किती आहे आठ सेंटीमीटर हे तिसरं हे कसं तर आयताचे करणं एकरूप असतात त्यामुळे एसी करणं आहे बीडी करणं त्यांची लांबी समान असणार आहे आणि ची लांबी आठ सेंटीमीटर दिले त्यामुळे बीडीची लांबी सुद्धा आठ सेंटीमीटरच आहे आयताचे करणं एकरूप असतात आणि पक्ष हम्म म्हणून बीओ हा जो बीओ आहे बरोबर एक चेद दोन बीडी बरोबर की नाही दोन वरून आपल्याला लक्षात येते बीओ या ठिकाणी ओबी ओबी म्हटलं काय आणि बीओ म्हटलं काय बीओ आणि ओबी एकच आहे ना आंतर तर ते समानच असणार आहे बीओ बरोबर एक छेद दोन बी डी म्हणून बघा बीओ बरोबर एक चेद दोन गुणिले आठ बीडीची लांबी आठ सेंटीमीटर आहे ना तीन वरून आपल्याला लक्षात आलेलं आहे या ठिकाणी म्हणून बीओ बरोबर बर चार कारण बे एक बे बे चोक आठ चार एक चार म्हणजेच बीओ ची लांबी किती आली चार सेंटीमीटर ओडीची लांबी तेवढीच असणार आहे चार सेंटीमीटर बरोबर कि नाही चौकोन एबीसीडी हा समांतर भूज चौकोन ही आयत हा समांतर भूज चौकोन असतो त्यामुळे चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे म्हणून रेख ए बी समांतर रेख डी सी व रेख एसी ही त्याची छेदिका आहे बघा समजून घ्या ही जी ए बी आहे ती समांतर कुणाला? डीसी ला। A, आहे कुणाला डीसीला आणि ही जी AC आहे ना ही त्याची काय आहे छेदिका काय म्हणून कोन CAD एकरूप एक रूप किंवा बरोबर कोण एसी बी म्हणजे च जेवढं माप आहे तेवढंच च असणार आहे का तर हे विक्रम कोण आहेत वितक्रम कोण माहित तुम्हाला ना छेदिकेच्या चे विरुद्ध कोण असतात आणि छेदिकेवरील ज्या भुजा आहेत त्या विरुद्ध दिशा दर्शवतात तो को विक्रम कोण असतो आणि विक्रम कोणाचे तुम्हाला प्रमेय माहिती आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारी विक्रम कोणांची जोडी एकरूप असते अं म्हणून हा जो कोण सी आहे त्याचं माप जेवढं असेल तेवढंच कोण ACB च असणार आहे कारण ते विक्रम कोण आहे हा म्हणून कोण ACB बरोबर पस्तीस अंश हम्म म्हणून कोण एसीबी बरोबर पस्तीस अंश आता या ठिकाणी बघा कोण डीएसी बरोबर पस्तीस अंश आहे कोण डीएसी म्हणजेच कोण सीएडी बघा डीएसी म्हटलं काय आणि कोण सीएडी म्हटलं काय कोण या ए पाशी तयार झालाय त्यामुळे तो मला शिरोबिंदू मध्ये यायला हवा असतो तर कोण डीएसी बरोबर पस्तीस अंश दिले म्हणजेच कोण सीएडी बरोबर पस्तीस अंश आहे म्हणून कोण एसीबी बरोबर पस्तीस अंश कारण कोण सीएडी बरोबर कोण एसीबी म्हणून बघा आपल्याला त्यांनी विचारलं होतं ची लांबी किती ती आपण मगाशी काढली चार सेंटीमीटर आणि नंतर त्यांनी विचारलं होतं कोण एसीबी बरोबर किती ते पण आपण काढलं कोण एसीबी बरोबर पस्तीस अंश झालं बघा पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला आहे दुसरा प्रश्न आहे बघा चौकोन पी क्यू आर एस या समभुज चौकोनात जर पी क्यू बरोबर सात पॉईंट पाच सेंटीमीटर तर क्यू आर बर बरोबर किती जर कोण क्यू पी एस बरोबर पंच्याहत्तर बर अंश तर कोण क्यू आर बरोबर किती कोण एस आर क्यू बरोबर किती ठीक आहे आकृती बघा या ठिकाणी ही आकृती पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे त्यांनी ची लांबी दिली बघा सात पॉईंट पाच सेंटीमीटर आपल्याला विचारली कोणाची लांबी क्यू आर विचारलेली आहे कोण क्यू पी एस बरोबर पंच्याहत्तर अंश दिलेला आहे आणि कोण पी क्यू आर आणि कोण एस आर क्यू काढायचा ठीक आहे चौकोन पी क्यू आर हा समभुज चौकोन आहे समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्याच्यामुळे बघा पी ची जेवढी लांबी असणार आहे तेवढीच QR ची लांबी असणार आहे कारण सर्व बाजू समान लांबीच्या म्हणजे पीक्यूची जेवढी लांबी आहे तेवढीच क्यू आर ची तेवढीच आर एस ची तेवढीच एस पीची म्हणून पी आता बघा पीक्यू बरोबर सात पॉईंट पाच सेंटीमीटर हे त्यांनी दिलेलं आहे बरोबर म्हणून क्यू ची किती आहे ना सात पॉईंट पाच समान लांबी आहे म्हणून क्यू आर बरोबर सात पॉईंट पाच सेंटीमीटर हे पहिलं मिळालं बघा आपल्याला चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभूज चौकोन सुद्धा आहे हा जो चौकोन पी क्यू आर ए असा चौकोन आहे तो समांतरभूत चौकोन सुद्धा आहे बरोबर की नाही कारण समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो हे गुणधर्म आहे रेख पी एस ही बघा ही रेख पी एस समांतर रेख क्यू आर बरोबर आहे समांतर की नाही छेदनालयात काय पुढे किती वाढवलं तरी नाही म्हणून रेख पी एस समांतर रेख क्यू आर आणि रेख क्यू आहे नाही ही बघा ही रेख क्यू ही त्यांची आहे बरोबर म्हणून कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी एस बरोबर एकशे ऐंशी अंश का अंतर कोण आहेत ना हे लक्षात आलं पाहिजे कोण पी क्यू आर आणि कोण क्यू पी एस हे अंतर कोण आहेत आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते आणि हा तर गुणधर्म आहेच आंतरकोनांचा कारण हे बघा या छेदी सॉरी या दोन रेषांच्या आतील बाजूला हे कोण आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहे बरोबर की नाही हा नियम तो आंतर कोन असण्याचा आणि आंतर मापांची बिरिज एकशे ऐंशी अंश असते किंवा समांतरभूज चौकोनाचे जे गुणधर्म बघितले त्यानुसार लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याप्रमाणे कोण PQR अधिक कोण QPS बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून बघा कोण PQR च माप माहित नाही परंतु क्यूपीएसचं माप आपल्याला माहित आहे ना कोण क्यूपीएस च पंच्याहत्तर अंश आहे मग कोण पीक्यू अधिक पंच्याहत्तर अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्याला कोण पीक्यू आरचं माप काढायचं मग आपण काय करूया ते एकटं ठेवूया पंच्याहत्तर विरुद्ध दिशेला पाठवूया बरोबर की नाही म्हणून कोण पीक्यूआर आर बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याहत्तर इकडे बेरीज आहे विरुद्ध दिशेला जाताना वजा बाकी होते विरुद्ध बाजूला जाताना विरुद्ध क्रिया मग कोण पीक्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पंच्याहत्तर अंश म्हणून कोण पीक्यूआर बरोबर एकशे पाच अंश एकशे ऐंशी मधून पंच्याहत्तर गेले तर एकशे पाच राहतात हे बघा हे काढायचं होतं ना कोण पीक्यूआर बरोबर किती तेही मिळालं समांतर चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात हा एक गुणधर्म आहे बरोबर की नाही समांतरभूज चौकोनाच्या समूख भुजा एकरूप असतात समूख कोण एक रूप असतात हम्म तर त्यानुसार बघा कोण क्यूपीएस च माप जेवढंच असेल जेवढा असेल तेवढंच कोण क्यू च असणार आहे मग किती असेल ते कोण क्यूपीएस बरोबर कोण एसआरू म्हणून कोण एसआरक्यू बरोबर पंच्याहत्तर अंश कारण कोण क्युपीएस बरोबर पंचाहत्तर अंश आपल्याला दिलेला आहे बरोबर के म्हणून बघा आपण काय काढलं क्यू आर बरोबर सात पॉईंट पाच सेंटीमीटर काढलं कोण पी क्यू आर बरोबर एकशे पाच अंश काढले इथं आणि कोण एसआरक्यू बरोबर पंच्याहत्तर अंश आहे ते पण आहे झालं दुसरा प्रश्न आपला तिसरा प्रश्न बघा चौकोन आय जे के एल या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात तर कोण आय एम जे कोण जे आय के आणि कोण एल जे के यांची मापे ठरवा या ठिकाणी ही आकृती आहे बघा चौकोन आय जे के एल हा चौरस आहे या चौरसाचे कर्ण हे बघा हा कर्ण आय के आहे आणि हा कर्ण एल जे ते परस्परांना हा जो एम बिंदू आहे ना त्या ठिकाणी छेदत आहे चौरसाचे जे कर्ण असतात ना ते परस्परांचे लंब दुभाजक असतात परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे काय ते ज्या ठिकाणी छेदतात त्या छे बिंदूपाशी काटकोन तयार होतो काय तयार होतो काटकोन त्याला म्हणायचं लंब दुभाजक असणे म्हणून एम या छेदन बिंदूपाशी झालेला प्रत्येक कोण काटकोन आहे मग बघा बिंदू पाशी कोण कोणते कोण तयार होतात हा जो कोण आय एम कौन -कौन कौन जे आहे तो तयार होतो हा काटकोन आहे कोण आय एम एल तयार होतो तो पण काटकोन आहे कोण जे एम के तयार होतो तो पण कोण काटकोन आहे कोण एल एम के तयार होतो तो पण काटकोन आहे ठीक आहे म्हणून कोण आय एम जे बरोबर नव्वद अंश म्हणून कोण हा जो आय एम जे आहे ना त्याचं माप किती असणार आहे नव्वद अंश असणार आहे म्हणून बघा कोण जे आय एल नव्वद अंश व कोण आय जे नव्वद अंश आता हे समजून घ्या हा बघा हा कोण जे आय एल आहे बरोबर आहे तो किती नव्वद अंश आहे हा कोण आय जे के आहे त्याचं माप किती आहे नव्वद अंश आहे का कारण हे चौरसाचे Uh, कोण आहे आणि चौरसाचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो हा चौरसाचा गुणधर्म आहे ना मग चौरसाचा प्रत्येक कोण जर काटकोन असेल तर कोण जे आय च माप नव्वद अंश असणार आहे आणि कोण आय जे केचं मापही नव्वद अंश असणार आहे कळतंय कोण जे आय के बरोबर छेद दोन कोण जे आय एल हे समजून घ्या हा बघा हा कोण जे आय के या ठिकाणी तयार झालेला तो किती असणार आहे एक छेद दोन म्हणजे निम्मा कुणाच्या हा जो कोण जे आय एल आहे ना त्याच्या निम्मा आहे कोण जे आय ऐके कशामुळे कळलंय तुम्हाला तर चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात म्हणजे चौरसाचे जे कर्ण असतात ते त्याच्या समोरचे कोण दुभागत असतात बरोबर आहे म्हणजे हा बघा हा जो कोण जे आय एल आहे त्यालाही दुभागले आणि हा कोण जे केल आहे त्यालाही दुभागले कुणी कर्ण ऐके नाही हम्म दुभागतायत म्हणजे काय त्या कोणाचे दोन समान भाग करतायत बरोबर ना म्हणून कोण जे आय के एकशे दोन कोण जे आय एल आहे म्हणून बघा कोण जे आय बरोबर एकशे दोन गुणिले नव्वद अंश कारण कोण जे आय एल चमाप नव्वद अंश आहे हे आपण इथं पाहिलेलं आहे बघा मग त्याच्या निम्म कोण जे आय के असणार आहे म्हणजेच दोन ने तुम्ही नव्वदला भाग लावा बेके बे बेचोक आठ पाड्यात आठ आहेत तिथे नऊ आहेत नवातून आठ गेला बाकी रेली गे एक एक च्या पुढे घेतला शून्य झाले दहा बे पंचे दहा म्हणजे पंचेचाळीस अंश बघा म्हणून कोण जे आय बरोबर पंचेचाळीस अंश या कोण जे आय के आलं पंचेचाळीस अंश पहिल्यांदा आपल्याला कोण आय एम जे काढायचं होतं ते आपण इथे काढलं कोण जे आय के काढायचं होतं काढलं आणि आता आपल्याला कोण एलजे के माप काढायचं कुठे आहे कोण एलजे एल जे के ठीक आहे आता कोण एल के हा बघा आता कुठे कोण एल के हा कोण एल के त्याचं माप किती असणार आहे एक चे दोन कोण आय जे ना त्याचंही माप या आय जे के कोणाच्या निम्मा असणार आहे म्हणून चौरस्याचे कर्णसम्ख कोण दुभागतात याच गुणधर्मानुसार म्हणून कोण एल जे, बर बर कोन जे के बरोबर एक छत दोन गुडील नव्वद आता जे केलं तेच दोनने नव्वदला भाग लावला तर पंचेचाळीस येतं मग मी सांगितलंय त्याच्यामुळे परत काय हे सोडून दाखवायची गरज नाही म्हणून कोण एल जे के बरोबर पंचेचाळीस अंश कोण आय एम जे बरोबर नव्वद अंश इथे मिळाला कोण जे आय के बरोबर पंचेचाळीस अंश इथे काढला आणि कोण एल जे के बरोबर पंचेचाळीस अंश इथे काढला आल लक्षात धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळे युट्यब चॅनलला जर लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करा बेलच्या ऐकॉनले क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला केली लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद